या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। तक्रारदार यांच्यावर दाखल गुन्ह्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नॉमिनल अटक करून जामिनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करून 20,000 रुपये लाच स्वीकारणारे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रारजेराव सखाराम शिंदे नेमणूक लोहमार्ग पोलीस स्टेशन सोलापूर यांना 5 वर्ष सक्तमजुरी कारावास व 2,000 रुपये दंड तसेच कलम 13(1)(ड)सह 13(2)अन्वये 5 वर्ष सक्तमजुरी कारावास व 2,000 रुपये दंड दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगणे अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे। यातील तक्रारदार यांच्यावर दाखल गुन्ह्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नॉमिनल अटक करून जामिनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना तत्कालीन लोहमार्ग पोलीस निरीक्षक सर्जेराव सखाराम शिंदे यांनी 20,000 रुपये लाचेची मागणी केली होती। त्यावरून अँटी करप्शन ब्युरो सोलापूरकडे संपर्क साधला असता अँटी करप्शन ब्युरो सोलापूरकडून लाचेसाठी सापळा रचण्यात आला, त्यामध्ये शिंदे यांना लाच स्वीकारल्यानंतर पकडण्यात आलं होतं। त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 713(1)(ड)सह 13(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास शंकर साळुंके तत्कालीन पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी करून शिंदे विरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं। सदर केसमध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांच्या कोर्टात होऊन आरोपी सर्जेराव शिंदे यांना दोषी ठरवून 5 वर्ष सक्तमजुरी कारावास व 2,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सदर खटल्यात ऍडव्होकेट अल्पना कुलकर्णी यांनी सरकारतर्फे तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट पाकळीकर यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।